यस्टरडेज क्वेश्चन देखेंगे, और उसमें यस्टरडे हमने एक क्वेश्चन देखा था, क्वेश्चन अपन बघितला होता लास्ट टाइम, बरोबर आहे ना? अशा प्रकारे एक सुरुवातीला स्मूथ कर्व्ह सरफेस होता, स्मूथ कर्व्ह सरफेस, इथून बॉडी रिलीज केली आहे अँड इट इज रिलीज फ्रॉम ए हाईट ऑफ 5 मीटर, रिलीज फ्रॉम ए हाईट ऑफ 5 मीटर, आणि इथं कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन हॉरिझॉन्टल सरफेस जो आहे तो रफ सरफेस आहे, हॉरिझॉन्टल सरफेस इज रफ सरफेस, वेर ॲज दिस वर्टिकल सरफेस आर एक्झॅक्टली स्मूथ सरफेसेस, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज 0.25 आपण घेतला होता, बरोबर आहे ना? आणि इथं सपोज क्वेश्चन असा विचारला की 5 मीटर वरून बॉडी रिलीज केली तर काय होणार आहे, हा रफ सरफेस जो आहे तो किती किती डिस्टन्स होता, रफ सरफेस इज ऑफ 7 मीटर, रफ सरफेस इज ऑफ 7 मीटर डिस्टन्स, 7 मीटर. आता बॉडी 5 मीटर वरून रिलीज केली तर रफ सरफेस वरून जाणार म्हणजे त्याची व्हेलॉसिटी थोडीशी कमी होणार आहे, आणि परंतु व्हेलॉसिटी मात्र राईट हँडला आल्यानंतर 0 होत नाही, तो ऑब्जेक्ट काय होणार आहे पुन्हा कर्व्ड सरफेस, कर्व्ड सरफेस स्मूथ आहे वर जाणार आहे, तर मॅक्सिमम किती हाईटला जाईल, दॅट हाईट H1 वी वॉन्ट टू फाइंड आउट. ओके, सो लक्षात घ्या बॉडीचे मोशन ए टू बी होणार, त्याच्यानंतर बी टू सी होणार, आणि सी टू फायनली पॉइंट काय होणार आहे, डी पोझिशनला जाऊन ते पोहोचणार आहे. ओके, ए टू बी, बी टू सी अँड सी टू डी. बाय युझिंग वर्क एनर्जी थेरम किती हाईटला गेल्यानंतर तो स्टॉप होणार आहे, रेस्टला येणार आणि परत तिथून पुढे खाली येणार आहे, ती हाईट आपल्याला कॅल्क्युलेट करायची. तर ती हाईट कशी कॅल्क्युलेट करणार आहे, बाय वर्क एनर्जी थेरम, बाय वर्क एनर्जी थेरम, बाय वर्क एनर्जी थेरम काय होणार आहे, वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी, वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. आता वर्क डन काय होणार आहे, ए टू बी पार्ट मध्ये वर्क डन बाय ग्रॅव्हिटी होणार, बी टू सी पार्ट मध्ये वर्क डन बाय फ्रिक्शन होणार, परत सी टू डी पार्ट मध्ये वर्क डन बाय ग्रॅव्हिटी होणार आहे. म्हणजे इथं वर्क डन बाय ग्रॅव्हिटी एक होणार आहे, वर्क डन बाय ग्रॅव्हिटी म्हणजे एम जी एच होणार. ओके, आता काय करायचं आहे, इनिशियल पोझिशन टू फायनल पोझिशन वर्क डन बाय ग्रॅव्हिटी किती होणार, तर बघा ए टू डी आपण स्टार्टिंग स्टार्टिंग पोझिशन टू फायनल पोझिशन घेतलं तर बॉडी काय होणार आहे, 5 - H1 एवढ्या डिस्टन्सनच खाली येणार आहे ती, 5 - H1. ओके, आणि खाली येणार म्हणजे वर्क डन बाय ग्रॅव्हिटी काय असणार आहे, पॉझिटिव्ह, आणि ती हाईट किती घेणार आहे आपण इथं, हाईट विल बी टेकन ॲज 5 - H1 एवढी हाईट घेणार आहे. दिस इज द वर्क डन बाय ग्रॅव्हिटी विच इज पॉझिटिव्ह, वर्क डन बाय फ्रिक्शनल फोर्स निगेटिव्ह असणार आहे, सो मायनस फ्रिक्शनल फोर्स किती, म्यू इंटू एम इंटू जी हा फ्रिक्शनल फोर्स, आणि डिस्प्लेसमेंट किती होणार आहे, 7 मीटरची डिस्प्लेसमेंट, बरोबर आहे ना? बी टू सी पार्ट मध्येच वर्क डन बाय फ्रिक्शनल फोर्स होणार आहे. ओके, इज इक्वल टू फायनल कायनेटिक एनर्जी 0 असणार आहे मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी 0. लक्षात आलं का, बघा काय केलंय, ए पॉइंट पासून डी पॉइंटला जाऊन बॉडी फायनली थांबणार आहे, ए पॉइंटला रेस्ट मध्ये होती आणि फायनली डी पॉइंटला देखील रेस्ट मध्ये असणार आहे, त्याच्यामुळे इनिशियल कायनेटिक एनर्जी 0, फायनल कायनेटिक एनर्जी 0, त्याच्यामुळे चेंज इन कायनेटिक एनर्जी 0 होणार आहे. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी ए पोझिशन पासून डी पोझिशनला पोहोचणार ना, म्हणजे किती हाईट न खाली येणार ती, पूर्वी हाईट होती 5, आता हाईट होणार आहे H1, सो 5 - H1. ओके, आणि वर्क डन बाय फ्रिक्शनल फोर्स एवढ्या पार्ट मध्ये होणार आहे, बी टू सी पार्ट मध्ये, म्यू एम जी इंटू डिस्प्लेसमेंट इज 7. आता हे एम अँड एम गेट, एम जी अँड एम जी गेट कॅन्सल. ओके, सो देअर फोर 5 - H - 7. ओके, इंटू 7 इंटू म्यू ची व्हॅल्यू किती आहे, 0.25 आहे, इज इक्वल टू 0 होणार आहे. सो 5 - H1 म्हणूया, 5 - H1 ना, H1 मायनस किती होणार, 0.25 टाइम्स ना, 1 पॉइंट किती होणार आहे, 1.75 होणार, इज इक्वल टू 0. सो 5, सो देअर फॉर H1 जर RHSला घेतलं तर H1 इज इक्वल टू 5 - 1.75, म्हणजे किती येणार आहे, 3.25. सो 3.25 मीटर हाईट, एवढ्या हाईटला जाऊन ऑब्जेक्ट तो थांबणार आहे, बरोबर, परत खाली येणार, सी पॉइंटला पोहोचणार,
परत पाठीमागे जाणार, बी पॉइंटला पोहोचणार, आणि बी पॉइंट पासून परत काय होणार आहे ते, फॉर एक्झाम्पल एच टू हाईटला वर जाणार पुन्हा एकदा. सपोज ही आता एच टू हाईट काढायला सांगितली, कारण आपण लास्ट टाइम हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे आणि त्याच्यामध्ये एकूण डिस्टन्स किती ट्रॅव्हल करतो तो दिलाय. रफ सर्फेसवर आपण काढलं होतं एकूण डिस्टन्स, स्टॉप व्हायचं असेल तर 20 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागतं रफ सर्फेसवर. म्हणजे फॉरवर्ड डायरेक्शन तो 7 मीटर गेला, मग रेस्टमध्ये येणारच नाही, वर जाणार, रेस्टला येणार आणि परत खाली येणार, परत बॅकवर्ड डायरेक्शन परत 7 मीटर जाणार. 7 + 7 14 होते, 14 मीटर अजून 20 मीटर झालेलं नाहीये आणि त्याच्यामुळे तो रेस्टला येणार नाही, त्याच्यामुळे परत काय होणार आहे, सर्टन हाईट वर जाणार, थांबणार, परत खाली येणार आणि राहिलेलं 6 मीटर डिस्टन्स काय होणार आहे, परत पुढे जाणार आणि फायनली तो थांबणार आहे. बरोबर आहे ना? लास्ट प्रॉब्लेम मध्येच परत आपण हे डिस्कशन करायला लागलोय. तर ही एच टू हाईट कसं काढणार आहे तुम्ही? आता एच टू हाईट पुन्हा एकदा वर्क एनर्जी थेरम नुसार वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. आता वर्क डन बाय ग्रॅव्हिटी. आता काय करायचं आहे, ही फॉर एक्झाम्पल ई पोझिशन असेल, ई पोझिशन, फायनल पोझिशन, एच टू हाईटची पोझिशन काय आहे, ई आहे. तर इनिशियल पोझिशन ए होती, फायनल पोझिशन असणार आहे ई. ओके, तर वर्क डन बाय ग्रॅव्हिटी होणार आहे प्लस एम जी 5 - H2 होणार. बरोबर ना? कारण तो सुरुवातीला 5 मीटरला होता, आता तो फायनली रेस्टला कधी येणार आहे, एच टू हाईटला आल्यानंतर तो रेस्टमध्ये येणार आहे. म्हणजे किती हाईटनं खाली येणार आहे तो, 5 - H2 एवढ्या हाईटनं खाली येणार आहे. सो एम जी 5 - H2 एवढं वर्कडन बाय ग्रॅव्हिटी होणार आहे, मायनस वर्कडन बाय फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स किती? म्यू एम जी. आणि फ्रिक्शनल फोर्स फ्रिक्शनल सर्फेस वरून तो 2 वेळा ट्रॅव्हल करणार ना, पुढे 7 मीटर जाणार आणि पाठीमागे परत 7 मीटर येणार आहे आणि मग तो एच टू हाईटला जाणार. म्हणजे वर्कडन बाय फ्रिक्शनल फोर्स किती डिस्टन्स मध्ये होणार आहे? 14 मीटर डिस्टन्स मध्ये होणार आहे. इथं 14 घ्यावं लागेल आता, कारण एच टू ला जाण्यासाठी 7 पुढे आणि 7 परत पाठीमागे येणार ना, 14 मीटर रफ सर्फेसवर ट्रॅव्हल करणार. सो रफ सर्फेसवर झालेलं वर्कडन फ्रिक्शनल फोर्स इंटू रफ सर्फेसवरची डिस्प्लेसमेंट म्हणजे 7 + 7 म्हणजे 14 येणार आहे, इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी पुन्हा एकदा 0, कारण ए पॉइंटला 0 होती, ई पॉइंटला पण 0 होणार आहे. सो वन्स अगेन एम जी गेट कॅन्सल. सो 5 - H2 - म्यू इंटू, म्यूची व्हॅल्यू किती आहे, 0.25 × 14 इज इक्वल टू 0. देअर फोर काय होणार आहे, 5 - H2 - 3.5 इज इक्वल टू 0. अँड देअर फोर एच टू इज इक्वल टू काय होणार आहे, 3.5 - 3.5 दॅट इज इक्वल टू 1.5 मीटर. सो दॅट इज द आन्सर. तर हे कॅल्क्युलेशन एवढं इझी आहे, लक्षात घ्या, काही डिफिकल्टी याच्यामध्ये नाही आहे. म्हणजे 5 मीटर वरून बॉडी रिलीज केली तर ए टू बी येणार, स्पीड वाढत जाणार, बी टू सी स्पीड कमी कमी होत जाणार, परंतु सी पॉइंटला स्पीड 0 होत नाही, त्याच्यामुळे ते काय होणार आहे, सुरुवातीला 3.25 मीटर वर जाणार, थांबणार, परत खाली येणार, खाली येईल तसं परत स्पीड वाढत जाणार, सी पॉइंटला स्पीड मॅक्सिमम होणार, परत रफ सर्फेस वरून जाईल तसं स्पीड कमी 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 होत जाणार आहे, परंतु स्पीड पुन्हा एकदा बी पॉइंटला पोहोचल्यानंतर 0 होत नाही, त्याच्यामुळे पुन्हा ते काय होणार आहे, एच टू हाईटला जाणार. एच टू हाईट किती येते, 1.5 मीटर. आणि 1.5 मीटर वरून परत तो खाली येणार, रफ सर्फेसला येईपर्यंत स्पीड वाढत जाणार, तिथून पुढे पुन्हा स्पीड काय होणार, कमी कमी होत जाणार आणि फायनली 6 मीटरला जाऊन तो आता थांबणार आहे. तर या पद्धतीने या कम्प्लीट प्रॉब्लेमचं सोल्युशन येणार आहे. आता या एक्झाम्पलमध्ये बघा, फाइंड मॅक्सिमम कॉम्प्रेशन ऑफ स्प्रिंग इन द फॉलोइंग डायग्राम. म्हणजे हा यम मासचा एक ऑब्जेक्ट आहे, तो खाली रिलीज केलाय, खाली येईल तसं कायनेटिक एनर्जी वाढत वाढत जाणार, हॉरिझॉन्टल सर्फेसला आल्यानंतर मॅक्सिमम होणार आहे, त्या मॅक्सिमम व्हेलॉसिटी जाऊन काय होणार आहे, स्प्रिंगवर कोलाइड होणार, आणि स्प्रिंगवर कोलाइड झाल्यानंतर स्प्रिंगचं कॉम्प्रेशन चालू होणार, स्प्रिंगचं कॉम्प्रेशन चालू होईल तसं काय होणार आहे, याची कायनेटिक एनर्जी कमी 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 होत जाणार, आणि ज्यावेळी कायनेटिक एनर्जी या ब्लॉकची पूर्ण 0 होणार, त्यावेळी स्प्रिंगचं कॉम्प्रेशन मॅक्सिमम झालेलं असणार आहे. होय ना? हा ब्लॉक खाली येऊन स्प्रिंगवर जाऊन आदळणार आहे. ओके, हा सर्फेस सगळा काय आहे, स्मूथ सर्फेस आहे, देर इज नो फ्रिक्शन. तर मॅक्सिमम कॉम्प्रेशन ऑफ द स्प्रिंग काढायचं आहे. खूप इझी प्रॉब्लेम आहे. सपोज ए पॉइंट पासून मोशन, म्हणजे एच हाईट जी आहे ती इथून मोशन स्टार्ट झाली आहे आणि हा ब्लॉक इथं येऊन काय झालेला आहे, स्प्रिंगचं मॅक्सिमम कॉम्प्रेशन झालेलं आहे, सी पॉइंटला आलेला आहे. तर ए टू सी जात असताना इथं काय होणार आहे, वर्कडन बाय ग्रॅव्हिटी एक होणार आहे आणि दुसरं म्हणजे स्प्रिंग ज्यावेळी कॉम्प्रेस होणार ना, त्यावेळी वर्कडन इन कॉम्प्रेशन ऑफ द स्प्रिंग होणार आहे, म्हणजे 2 वर्कडन येणार आहेत. लक्षात येते का बघा, इथं एक म्हणजे वर्कडन बाय ग्रॅव्हिटी अँड वर्कडन इन कॉम्प्रेशन ऑफ द स्प्रिंग, असे 2 वर्कडन येणार आहेत.
ओके आता बघा इनिशियल कायनेटिक एनर्जी किती असणार आहे झिरो लक्ष देते का इनिशियल कायनेटिक एनर्जी झिरो कारण तो रेस्ट मधून निघाला आहे ज्यावेळी स्प्रिंग फुल्ली कॉम्प्रेस होणार आहे त्यावेळी परत ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये आलेला असणार म्हणजे फायनल कायनेटिक एनर्जी इज ऑल्सो झिरो सो इनिशियल कायनेटिक एनर्जी झिरो फायनल कायनेटिक एनर्जी इज ऑल्सो झिरो सो चेंज इन कायनेटिक एनर्जी किती येणार इथं झिरो येणार बरोबर ना सो वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी सो बाय वर्क एनर्जी थेरम वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी वर्क डन बाय ग्रॅव्हिटी काय होणार रे एम जी एच होणार अँड इट इज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह अँड वर्क डन बाय स्प्रिंग म्हणजे स्प्रिंगचं ज्यावेळी कॉम्प्रेशन होतं ना त्यावेळी वर्क डन बाय स्प्रिंग सो मायनस फॉर्म्युला माहिती आहे का त्याचा वाट पाहिजे 1/2 kx² अँड नेहमी लक्षात ठेवा ज्यावेळी स्प्रिंग कॉम्प्रेस होते किंवा स्ट्रेच होते त्यावेळी वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स निगेटिव्हच असतं स्प्रिंग कॉम्प्रेस होईल किंवा इलॉंगेट होईल त्यावेळी तर -1/2 kx² इज इक्वल टू काय येणार झिरो किती अवघड प्रॉब्लेम आहे बघा ओके कारण इनिशियल कायनेटिक एनर्जी झिरो फायनल कायनेटिक एनर्जी झिरो चेंज इन कायनेटिक एनर्जी झिरो ओके सो देअरफोर वी कॅन राईट हिअर 1/2 kx² इज इक्वल टू एम जी एच ओके सो देअरफोर मॅक्सिमम इलॉंगेशन ऑफ द स्प्रिंग होणार आहे सॉरी मॅक्सिमम कॉम्प्रेशन ऑफ स्प्रिंग म्हणजे स्प्रिंगचं झालेलं कॉम्प्रेशन दॅट इज एक्स ना एक्स कॅल्क्युलेट करायचं आहे मॅक्सिमम कॉम्प्रेशन ऑफ स्प्रिंग 2 इकडे मल्टीप्लाय होणार इट इज 2 एम जी एच आणि के जे आहे ते डिवाइड होणार आहे सो अंडर रूट काय येणार आहे 2 एम जी एच बाय के सो दॅट इज द आन्सर एवढा अवघड प्रॉब्लेम आहे बघा हा आता हा नेक्स्ट क्वेश्चन बघा या नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय नेक्स्ट क्वेश्चन मध्ये मॅक्सिमम कॉम्प्रेशन ऑफ द स्प्रिंग आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे आता बघा हा जो इन्क्लाइंड सरफेस आहे तो स्मूथ सरफेस आहे रफ सरफेस नाहीये रफ सरफेस असता तर इथं फ्रिक्शनचं वर्कडन देखील आपल्याला घ्यावं लागलं असतं दॅट इज फ्रिक्शनलचं वर्कडन काय फ्रिक्शनल फोर्स इन टू डिस्टन्स ओके आता बघा बॉडी रेस्ट पासून चालू झाली आहे म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी झिरो आहे खाली जाईल तसं त्याची व्हेलॉसिटी वाढत जाणार आहे आणि व्हेलॉसिटी काय होणार मॅक्सिमम होणार ओके आता मॅक्सिमम व्हेलॉसिटी झाल्यानंतर त्या मॅक्सिमम व्हेलॉसिटीनं स्प्रिंग वर आदळणार आणि त्याच्यामुळे स्प्रिंगचं काय होणार आहे कॉम्प्रेशन चालू होणार स्प्रिंगचं कॉम्प्रेशन चालू होईल तसं कायनेटिक एनर्जी ब्लॉकची कमी 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 होत जाणार आहे आणि ज्यावेळी स्प्रिंग मॅक्सिमम कॉम्प्रेस झालेली असणार आहे त्यावेळी कायनेटिक एनर्जी काय झालेली असणार आहे त्याची झिरो म्हणजे फायनल व्हेलॉसिटी झिरो झालेली असणार आहे म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी झिरो दॅट इज इनिशियल कायनेटिक एनर्जी झिरो फायनल व्हेलॉसिटी झिरो दॅट इज फायनल कायनेटिक एनर्जी झिरो सो चेंज इन कायनेटिक एनर्जी तर झिरो येणार चेंज इन कायनेटिक एनर्जी झिरो झाला तर वर्कडन फक्त काढायचं आहे आपल्याला सपोज हा ब्लॉक डी डिस्टन्सनं खाली येणार आणि तिथून पुढे सपोज काय झालं स्प्रिंग जी आहे ती एक्स डिस्टन्सनं कॉम्प्रेस झाली किती एक्स डिस्टन्सनं हे कितीनं कॉम्प्रेस होते ते काढायचं आहे कारण इथून पुढे कॉम्प्रेस होणार ना डी डिस्टन्स नंतर काय होणार आहे कॉम्प्रेस होणार आहे तर वर्कडन इज इक्वल टू येणार आहे चेंज इन कायनेटिक एनर्जी ओके सो वर्कडन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स अलॉंग द प्लेन किती असणार आहे दॅट इज एम जी साईन थेटा असणार आहे एम जी साईन थेटा आणि त्या डायरेक्शन होणारे डिस्प्लेसमेंट सो वर्कडन बाय ग्रॅव्हिटी आता बॉडी खाली लागले म्हणजे वर्कडन बाय ग्रॅव्हिटी पॉझिटिव्ह होणार फोर्स घेऊया एम जी ऐवजी एम जी साईन थेटा अलॉंग द प्लेन म्हणजे जनरली डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शन फोर्स किंवा फोर्सच्या डायरेक्शन असणारी डिस्प्लेसमेंट घ्यायची आणि मग वर्कडन कॅल्क्युलेट करायचं कुठलं सोपं पडेल ते सो एम जी साईन थेटा हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स झाला आणि डिस्प्लेसमेंट किती होणार आहे इन टू फक्त डी नाही डी प्लस एक्स हे विसरायचं नाही नाहीतर इथं मिस्टेक कराल कारण बॉडी डी डिस्टन्सनं खाली येणार आणि एक्स डिस्टन्सनं पण खाली येणार ना आणि फायनली बॉडी थांबणार आहे म्हणजे वर्क डन बाय ग्रॅव्हिटी एम जी साईन थिटा इन टू डिस्प्लेसमेंट घ्यायची आहे डी प्लस एक्स आणि स्प्रिंग मात्र एक्स पार्टनं काय होणार आहे कॉम्प्रेस होणार आहे सो वर्क डन इन कॉम्प्रेसिंग स्प्रिंग इज इक्वल टू 1/2 kx² इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी दॅट इज इक्वल टू झिरो इथं व्हॅल्यूज प्लेस करूया एम किती दिलंय 3 दिलंय 3 × 10 दॅट इज 30 साईन थिटा इज इक्वल टू 1/2 डी डिस्टन्स d distance is 1 meter द्यायला पाहिजे सपोज दिस d distance is taken as 1 meter 1 meter वरून बॉडी रिलीज केली आहे ठीक आहे सो 1 + x - 1/2 k is given as 400
एक्स स्क्वेअर इज इक्वल टू झिरो, म्हणजे इथे एक क्वाड्रेटिक इक्वेशन आता येणार आहे. 30/2 दॅट इज 15, 15 ना आतमध्ये मल्टिप्लाय करूया, 15 + 15x - 200x² इज इक्वल टू झिरो. दिस वन इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन, याला 5 ने पण डिवाइड करू शकतो. ओके, 5 ने डिवाइड करूया आणि एक्स स्क्वेअरची टर्म सुरुवातीला लिहूया. 5 ने डिवाइड केल्यावर 200/5 म्हणजे काय येणार आहे, 40x² - 15x - सॉरी नॉट 15 इट इज नाउ 3x. कम्प्लीट इक्वेशनला 5 ने डिवाइड केले आणि कम्प्लीट इक्वेशनला -1 ने पण मल्टिप्लाय केले, जेणेकरून एक्स स्क्वेअरची टर्म फर्स्ट येईल, 40x² - 3x - 3 इज इक्वल टू 0, म्हणजे मायनसचं प्लस होणार आणि प्लसचे दोन्ही मायनस होणार आहे. सो दिस इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन इन विच ए इज इक्वल टू 40, बी इज इक्वल टू -3 अँड सी इज इक्वल टू ऑल्सो -3. सो व्हॅल्यू ऑफ एक्स इज द रूट ऑफ दिस क्वाड्रेटिक इक्वेशन, दॅट इज -b + √(b² - 4ac)/2a. सो -b दॅट इज -3(+3)± √(b² = 9 - ओके, 4ac ची व्हॅल्यू किती येणार बघा, 4a = 40 and c = -3 आहे. ए -480 येते, दॅट इज व्हॅल्यू ऑफ 4ac. -40 मायनस मायनस म्हणजे प्लस होणार, +480/80 दॅट इज 2a. ओके, सो एक्स इज इक्वल टू 3 + or - √(489)/80. ओके, सो 3 + or - 22.11/80. आता इथं स्प्रिंगचं कॉम्प्रेशन फक्त प्लस मध्येच येऊ शकतं, मायनस येऊ शकत नाही. सो 3 - 22 केल्यावर मायनस आन्सर येणार. सो 3 + 22 करूया, म्हणजे काय होणार आहे, 25.11/80 मीटर. दिस इज द कॉम्प्रेशन, दॅट इज मॅक्सिमम कॉम्प्रेशन ऑफ द स्प्रिंग, दॅट इज 25.11/80. दिस इज कमिंग टू बी 0.3139 मीटर, दॅट इज 31.39 सेंटीमीटर. This is the maximum compression of the spring. आता इथं सिमिलर टाइप ऑफ क्वेश्चन आहे बघा. An object of mass m is dropped from height on a spring as shown in figure. आता इथं काही व्हॅल्यूज घेऊया आणि सॉल्व्ह करूया आपण. मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज सपोज आहे 2 kg. जी हाईट आहे, ज्या हाईट वरून ते रिलीज केलेलं आहे, दिस हाईट इज सपोज 2 meter. And सपोज स्प्रिंग कॉन्स्टंट इज 500 newton per meter आहे. या व्हॅल्यूज घेऊन आपण हे कॅल्क्युलेशन करूया. ओके, आता इथे बघा, ब्लॉक इथून रिलीज केलाय म्हणजे इनिशियल वेलॉसिटी असणार आहे 0. रिलीज केलाय असं दिलंय, खाली येईल तसं वेलॉसिटी वाढ जाणार आणि स्ट्राईक होत असताना तो मॅक्सिमम वेलॉसिटी स्ट्राईक होणार, म्हणजे स्ट्राईक होत असताना वेलॉसिटी मॅक्सिमम झालेला असणार. तिथून पुढे स्प्रिंगचं कॉम्प्रेशन चालू होणार आणि स्प्रिंगचं कॉम्प्रेशन सपोज किती होतं, इथून पुढे स्प्रिंग कॉम्प्रेशन एक्स होणार आहे. आता स्प्रिंग कॉम्प्रेस होईल तसं त्याची कायनेटिक एनर्जी कमी कमी होत जाणार आणि फायनली ज्यावेळी स्प्रिंग मॅक्सिमम कॉम्प्रेस झालेली असणार आहे त्यावेळी त्याची फायनल वेलॉसिटी 0 झालेली असणार आहे. म्हणजे इनिशियल वेलॉसिटी 0, फायनल वेलॉसिटी 0. ओके, अँड देअरफोर चेंज इन कायनेटिक एनर्जी 0, कारण इनिशियल कायनेटिक एनर्जी 0, फायनल कायनेटिक एनर्जी 0. सो 0 - 0 दॅट इज इक्वल टू 0 कायनेटिक चेंज इन कायनेटिक एनर्जी. So work done is equal to change in kinetic energy. Here also there may be a quadratic equation. So work done by the gravity is mgh, that is plus. Work done in compressing the spring is 1/2 kx square.
चेंज इन काइनेटिक एनर्जी इज इक्वल टू जीरो. इत वैल्यूज प्लेस करूया. एम जे ची वैल्यू काय येणार आहे 20 इंटू हाइट किती 2 माइनस हाफ के इज 500 इंटू एक्स स्क्वेअर सॉरी जस्ट अ मिनिट इथं बघा वर्क डन बाय ग्रॅव्हिटी होणार आहे एम जी एच फक्त नाहीये एम जी एच प्लस एक्स कारण बॉडी किती हाईट न खाली येणार आहे एच न पण येणार आहे प्लस एक्स न पण खाली येणार आहे सो एम जी एच प्लस एक्स इज द वर्क डन बाय ग्रॅव्हिटी एम जी इन ब्रॅकेट एच प्लस एक्स सो देअरफोर एम जी ची व्हॅल्यू येणार आहे 20 हाईट फ्रॉम विच इट इज रिलीज्ड इज 2 मीटर प्लस एक्स मायनस हाफ के इज 500 इंटू एक्स स्क्वेअर इज इक्वल टू झिरो सो 20 ना आतमध्ये मल्टीप्लाय केलं तर 40 प्लस 20 एक्स मायनस 250 एक्स स्क्वेअर इज इक्वल टू झिरो कम्प्लीट इक्वेशनला 10 ने डिवाइड करूया एक्स स्क्वेअरची टर्म अगोदर लिहूया सो 25 एक्स स्क्वेअर मायनस 2x minus 40 is equal to 0. So this is once again a quadratic equation. 0, 0 सगळं गेलेलं आहे 25x square 2x आणि 4. Okay. So here now a is equal to 25, b is equal to minus 2 and c is equal to minus 4. So value of x that is root is equal to under root, value of x root is equal to minus b plus minus under root b square minus 4ac divided by 2a. So that is minus of minus 2 that is plus 2 plus minus under root b square is equal to 4 minus of 4ac. 4, A is equal to 25, C is equal to minus 4. So this value is coming to be 400, minus 400. And what do you mean? Minus of minus 400 means plus 400. Divided by 2 into A, that is equal to 50. So X is equal to plus 2, plus a sign gyava lagel, okay? 404 चा स्क्वेअर रूट अप्रॉक्सिमेटली 20 घेऊया ओके 404 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 400 चा स्क्वेअर रूट अप्रॉक्स कॅल्क्युलेशन करूया डिवायडेड बाय काय येणार आहे 50 सो आन्सर येणार आहे 22 डिवायडेड बाय 50 सो द व्हॅल्यू ऑफ एक्स इज कमिंग टू बी 0.44 मीटर इज द कॉम्प्रेशन दॅट इज 44 सेंटीमीटर विल बी द कॉम्प्रेशन ऑफ द spring. So that is the answer. One more problem of the work energy theorem. An object of mass m is attached to the end of vertical spring and released. Then equilibrium and maximum extension of the spring. बघा हा एक problem important problem आहे लक्षात घ्या अशा प्रकारे एक spring आहे ओके आणि त्याला काय केलेलं आहे एम मासचा एक ब्लॉक काय केलेला आहे अटॅच केलेला आहे स्प्रिंग कॉन्स्टंट के आहे आणि काय करायचं आहे या ब्लॉकला तिथून काय करायचं आहे जस्ट सोडून द्यायचं रिलीज करायचं रिलीज केल्यानंतर इक्विलिब्रियम एक्सटेन्शन किती येणार आहे आणि मॅक्सिमम एक्सटेन्शन किती येणार आहे ओके इक्विलिब्रियम आणि मॅक्सिमम एक्सटेन्शन या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत इक्विलिब्रियम म्हणजे काय तर हा ऑब्जेक्ट इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये आला तर त्यावेळी स्प्रिंगचं झालेलं इलॉंगेशन बघा याची फ्री बॉडी डायग्राम सुरुवातीला इक्विलिब्रियम इलॉंगेशन काढूया इक्विलिब्रियम इलॉंगेशन काढूया इक्विलिब्रियम इलॉंगेशन कधी क्रिएट होणार इक्विलिब्रियम म्हणजे रिझल्टंट फोर्स ऑन द बॉडी इज इक्वल टू झिरो आता हा जर ब्लॉक जर कन्सिडर केला एम मासचा त्याच्यावर डाऊनवर्ड फोर्स असणार आहे एम जी आणि अपवर्ड फोर्स म्हणजे काय सपोज स्प्रिंग जी आहे ती काय केली ब्लॉक रिलीज केल्यानंतर एक्स अमाऊंट इलॉंगेट झाली खाली तर स्प्रिंग फोर्स किती ऍक्ट होणार आहे के एक्स विच इज इन अपवर्ड डायरेक्शन इलॉंगेशनच्या अपोजिट डायरेक्शन तो स्प्रिंग फोर्स ऍक्ट होणार आहे
तर इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये काय होणार आहे, दिस के एक्स फोर्स मस्ट बी इक्वल टू काय असलं पाहिजे, एम जी फोर्स असला पाहिजे. के एक्स इज इक्वल टू एम जी अँड देअर फोर इथं इलॉंगेशन किती होणार आहे, एम जी बाय के होणार आहे. सो दिस इज द इक्विलिब्रियम इलॉंगेशन, दॅट इज द एक्स. म्हणजे ज्यावेळी डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल टू अपवर्ड फोर्स क्रिएट होणार आहे, त्यावेळी क्रिएट झालेलं इलॉंगेशन, दॅट इज इक्विलिब्रियम इलॉंगेशन, एम जी बाय के येणार आहे. आता मॅक्सिमम इलॉंगेशन म्हणजे काय असते बघा, मॅक्सिमम इलॉंगेशनची कन्सेप्ट कशी असणार आहे, हे बघा. एम असा ब्लॉक स्प्रिंगला अटॅच केला आणि सोडून दिला तर काय होणार, त्याची व्हेलॉसिटी खाली जाईल, तसं वाढत वाढत, सुरुवातीला व्हेलॉसिटी काय होते वाढत जाते आणि व्हेलॉसिटी कधीतरी मॅक्सिमम होणार आहे. ओके, म्हणजे जोपर्यंत हे बघा डाऊनवर्ड फोर्स किती असणार आहे, एम जी, अपवर्ड फोर्स किती असणार आहे, के एक्स. आता एम जी हा तर कॉन्स्टंट फोर्स आहे आणि के एक्स हा तर व्हेरिएबल फोर्स आहे. म्हणजे स्प्रिंग फोर्स के एक्स जो आहे ना, तो कसा आहे, एक्स वर डिपेंडंट फोर्स आहे. सुरुवातीला एक्स झिरो म्हणजे के एक्स काय असणार आहे, झिरो, आणि त्यावेळी एम जी काय असणार आहे, जास्त असणार आहे. आता बघा जोपर्यंत के एक्स कमी आहे आणि एम जी जास्त आहे, बघा मी काय सांगतोय, जोपर्यंत के एक्स कमी आहे आणि एम जी जास्त आहे तोपर्यंत काय होणार आहे, डाऊनवर्ड ऍक्सलरेशन क्रिएट होणार त्याचं, आणि त्याच्यामुळे त्याची व्हेलॉसिटी काय होणार आहे, खाली जाईल, तसं वाढत 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 जाणार आहे, वाढत जाणार आहे. म्हणजे व्हेलॉसिटी इथून इथं जाईपर्यंत काय होणार, व्हेलॉसिटी वाढत जाणार आणि व्हेलॉसिटी काय होणार आहे, मॅक्सिमम व्हेलॉसिटी होणार आहे. आता व्हेलॉसिटी मॅक्सिमम कधी होणार आहे, ज्यावेळी एम जी इज इक्वल टू के एक्स होणार त्यावेळी. म्हणजे जोपर्यंत एम जी जास्त आहे तोपर्यंत ऍक्सलरेशन डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्सलरेशन असणार ना, आणि ऍक्सलरेशन म्हणजे व्हेलॉसिटी वाढत जाणार आहे. आता कधीतरी, आता स्प्रिंग फोर्स वाढतच निघाल ना कंटिन्युअसली, आणि त्याच्यामुळे कधीतरी एम जी इज इक्वल टू के एक्स होणार, म्हणजे एम जी इज इक्वल टू ज्यावेळी के एक्स होणार आहे, एम जी इज एक्झॅक्टली इक्वल टू ज्यावेळी के एक्स झालेलं असणार ना, त्यावेळी त्याचं इलॉंगेशन झालेलं असणार आहे, इक्विलिब्रियम इलॉंगेशन. परंतु व्हेलॉसिटी त्यावेळी काय झालेली असणार आहे, मॅक्सिमम झालेली असणार आहे. आता मॅक्सिमम व्हेलॉसिटीचं सडनली व्हेलॉसिटी तर झिरो येऊ शकत नाही, आणि त्याच्यामुळे तिथून पुढे काय होणार आहे, बॉडी परत स्ट्रेच होत जाणार आहे आणि इथून इथपर्यंत काय असणार आहे, रिटार्डेशन होणार. कारण या इलॉंगेशन पेक्षा जास्त इलॉंगेशन झालं तर स्प्रिंग फोर्स वाढणार आणि एम जी कमी होणार आहे. स्प्रिंग फोर्स जास्त म्हणजे अपवर्ड फोर्स जास्त आणि डाऊनवर्ड फोर्स कमी, याच्यामुळे काय होणार आहे, बॉडीचं रिटार्डेशन होणार आणि रिटार्डेशन होत होत फायनली बॉडी काय होणार आहे, कुठेतरी खाली जाऊन रेस्टला येणार आहे आणि हे असणार आहे त्याचं मॅक्सिमम एक्सटेन्शन. म्हणजे इथून इथपर्यंत एक्सटेन्शन जे झालंय ना, त्याला काय म्हणणार आपण, इक्विलिब्रियम इलॉंगेशन म्हणणार किंवा इक्विलिब्रियम एक्सटेन्शन असं म्हणणार आहे, एक्स इक्विलिब्रियम. परंतु एक्स इक्विलिब्रियमला आल्यानंतर बॉडी थांबणार आहे का, ती बॉडी नाही थांबणार ना, कारण एक्स इक्विलिब्रियमला येईपर्यंत त्याची व्हेलॉसिटी मॅक्सिमम झालेली असणार. कन्सेप्ट व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या, कारण एक्स इक्विलिब्रियमला काय होतं, एम जी इज इक्वल टू के एक्स होते. एक्स इक्विलिब्रियमला म्हणजे ज्यावेळी इलॉंगेशन जे एक्स इक्विलिब्रियम एवढं झालेलं असणार, त्यावेळी काय झालेलं असतं, एम जी इज इक्वल टू के एक्स. त्याच्या वरच्या पॉईंटला कोण जास्त असणार आहे, एक्सची व्हॅल्यू कमी म्हणजे स्प्रिंग फोर्स कमी आणि एम जी जास्त असणार ना, म्हणजे याच्या वरच्या प्रत्येक पॉईंटला एम जी जास्त असणार आहे आणि के एक्स कमी असणार आहे. म्हणजे डाऊनवर्ड फोर्स जास्त असणार आणि अपवर्ड फोर्स कमी असणार आहे, ओके, या इक्विलिब्रियम पोझिशनच्या वर. आणि त्याच्यामुळे व्हेलॉसिटी खाली येईल, तसं काय होणार आहे, वाढतच जाणार आहे. आणि ज्यावेळी एम जी इज इक्वल टू के एक्स झालेला असेल, त्यावेळी व्हेलॉसिटी मॅक्सिमम झालेली असणार आहे, झिरो नव्हे, मॅक्सिमम झालेली असणार आहे. मग ती व्हेलॉसिटी सडनली आता झिरो तर होऊ शकत नाही ना, तिथून पुढे काय होणार आहे, या पॉईंटच्या पुढे एक्स वाढणार आणखी, त्याच्यामुळे के एक्स विल बिकम मोर दॅन एम जी. म्हणजे बघा इथून इथपर्यंतच्या पार्टमध्ये एम जी मोर दॅन के एक्स आहे, त्याच्यामुळे त्याचं स्पीड वाढत जाणार आणि इथून इथपर्यंतच्या पार्टमध्ये के एक्स इज मोर दॅन एम जी होणार आता, कारण इलॉंगेशन खूप जास्त झालंय आणि त्याच्यामुळे रिटार्डेशन प्रोड्यूस होणार आणि फायनली ते जाऊन थांबणार. ठीक आहे, आता हे मॅक्सिमम इलॉंगेशन किती होणार आहे, हे एक्स मॅक्स असणार आहे, हे काढायचं आहे आपल्याला. बघा इथं वर्क एनर्जी थेरम आता काढू शकतोय, इनिशियल व्हेलॉसिटी झिरो, फायनल ज्यावेळी थांबणार त्यावेळी व्हेलॉसिटी झिरो होणार आहे, म्हणजे चेंज इन कायनेटिक एनर्जी किती होणार आहे, झिरो. सो बाय वर्क एनर्जी थेरम काय होणार आहे, इथं वर्क डन बाय एक म्हणजे ग्रॅव्हिटी होणार आहे, एम जी
आणि एक्स मॅक्स होणार आहे, सॉरी हां एक्स मॅक्स एवढं, कारण एक्स मॅक्स ना ते खाली येणार आहे आणि हे पॉझिटिव्ह. आणि वर्कडन बाय स्प्रिंग फोर्स म्हणजे काय येणार आहे, दॅट इज इलॉंगेशन मध्ये झालेलं वर्कडन, दॅट इज मायनस हाफ के एक्स स्क्वेअर, मायनस हाफ के एक्स मॅक्स स्क्वेअर इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी झिरो. ओके, अँड देअरफोर देअरफोर काय होणार बघा आता इथं, हाफ के एक्स मॅक्स स्क्वेअर इज इक्वल टू एम जी एक्स मॅक्स होणार, एक एक्स मॅक्स कॅन्सल होईल आणि मॅक्सिमम इलॉंगेशन किती येणार बघा, टू हे मल्टिप्लाय होणार आहे आणि के खाली जाऊन डिवाइड होणार, तर मॅक्सिमम इलॉंगेशन इथं किती होणार, दॅट इज एक्स मॅक्स इज इक्वल टू टू एम जी डिवायडेड बाय के होणार, टू एम जी ला मल्टिप्लाय होणार, के जाऊन डिवाइड होणार आहे. सो मॅक्सिमम इलॉंगेशन किती होणार आहे किंवा मॅक्सिमम एक्सटेन्शन ऑफ द स्प्रिंग होणार आहे, टू एम जी बाय के. आता एक तुम्हाला इथं गोष्ट लक्षात येईल, इक्विलिब्रियम इलॉंगेशन किती झालं होतं, जस्ट एम जी बाय के झालं होतं, आणि मॅक्सिमम इलॉंगेशन किती होतं, टू एम जी बाय के, म्हणजे एम जी बाय के न बॉडी खाली येणार आणि परत तिथून पुढे आणखी किती डिस्टन्स जाणार आहे, पुन्हा थांबण्यासाठी एम जी बाय के आणखी पुढे डिस्टन्स जाणार आहे आणि मग फायनली थांबणार आहे. लक्षात आलं का बघा, ही कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या व्यवस्थित. तर पुन्हा एकदा सांगतोय, हे लक्षातच ठेवायचं, म्हणजे अशा प्रकारे एक स्प्रिंग आहे ती त्याच्या नॅचरल लेंथला आहे, त्याला ऑब्जेक्ट अजून काहीही लटकवलेला नाहीये. आता काय करायचं, ऑब्जेक्ट एम मासचा ऑब्जेक्ट त्याला काय करायचं आहे, लटकवायचा, सस्पेंड करायचा आणि सोडून द्यायचं. तर इक्विलिब्रियम इलॉंगेशन इथं किती होत आहे, दॅट इज एम जी बाय के होत आहे, म्हणजे रिझल्टंट फोर्स ज्यावेळी त्याच्यावरचा झिरो होतोय त्यावेळेच इलॉंगेशन एम जी बाय के. ओके, परंतु एम जी बाय के एवढं इलॉंगेशन झाल्यानंतर बॉडी रेस्टला नसणार आहे, तर त्यावेळी ती काय असणार आहे, मॅक्सिमम स्पीडला असणार आहे, फी मॅक्सला असणार आहे. आणि फायनली किती डिस्टन्सला जाऊन थांबणार आहे, मॅक्सिमम डिस्टन्स किती इलॉंगेशन झाल्यानंतर थांबणार आहे, टू एम जी बाय के ला जाऊन ती बॉडी थांबणार आहे. थांबून काय होणार, तिथं थांबणार म्हणजे थांबणार नाहीये, रेस्टला येणार आणि परत पाठीमागे यायला चालू होणार आहे आणि तिथं ऑसिलेशन चालू होणार कंटिन्युअसली. ओके, ऑसिलेशन कंटिन्युअसली चालू होणार आहे. नेक्स्ट पार्ट आपण बघूया, दॅट इज द पार्ट ऑफ द पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी आपण बघितलं, त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी नंतर वर्क एनर्जी थेरम बघितला, आता पोटेन्शियल एनर्जीचा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. ठीक आहे, आता कायनेटिक एनर्जी म्हणजे काय असतं, एनर्जी पजेस्ड बाय बॉडी ड्यू टू इट्स मोशन, दॅट इज कायनेटिक एनर्जी. तर एनर्जी पजेस्ड बाय बॉडी ड्यू टू इट्स कॉन्फिग्युरेशन ऑर पोझिशन इज कॉल्ड एज पोटेन्शियल एनर्जी. एनर्जी पजेस्ड बाय बॉडी due to its configuration or position is called as potential energy. It's called as potential energy. Okay, it's called as potential energy. आता लक्षात घ्या, पोटेन्शियल एनर्जीचे एक्झाम्पल काय येणार आहे, वॉटर ऑन द हिल टॉप, एखाद्या हिल टॉपला स्टोअर केलेलं जे वॉटर आहे त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असणार आहे ड्यू टू काय असणार आहे, इट इज हाईट, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. ओके, किंवा स्ट्रेच्ड ऑर कॉम्प्रेस्ड स्प्रिंग, एखादी स्प्रिंग कॉम्प्रेस्ड असेल तर त्या कॉम्प्रेस्ड स्प्रिंग मध्ये काय असणार आहे, पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. किंवा स्ट्रेच्ड स्प्रिंग मध्ये काय असणार आहे, पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. ओके, म्हणजे असे काही एक्झाम्पल आहेत की ज्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी स्टोअर झालेली असते आणि ती पुन्हा आपण काय करू शकतो, मिळवू शकतो, पुन्हा रिकव्हर करू शकतो. ओके, आता पोटेन्शियल एनर्जीचे रिलेटेड कॅल्क्युलेशन कसं आहे बघा, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे फक्त एमजीएच नव्हे, लक्षात घ्या, पोटेन्शियल एनर्जी डिफरंट टाईपची असू शकते, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी, मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी. ओके,
different types of potential energy can be there. Potential energy possessed by body due to its configuration किंवा position. लक्षात घ्या. Example काय दिले होते potential energy चे? Water stored in the dam. Water stored in dam has potential energy. That is the gravitational potential energy. किंवा stretched or compressed spring. Stretched spring म्हणूया. Okay. It has also potential energy. Stretched spring. So these are examples of the potential energy. So there can be different types of potential energy such as stretched spring मध्ये जी energy असते त्याला elastic potential energy म्हणायचं. Gravity मुळे तयार झालेली म्हणजे MGH त्याला काय म्हणणार आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी असू शकत. किंवा जर एखादा चार्ज इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवला, चार्जला आपण इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवला तर काय होतं? इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी तयार होते. इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. ओके, आता पोटेन्शियल एनर्जी कधी निर्माण होते? पोटेन्शियल एनर्जी कधी निर्माण होते? ज्यावेळी एखाद्या ऑब्जेक्टवर आपण वर्क करतो आणि ते वर्क त्या ऑब्जेक्टमध्ये एनर्जीच्या स्वरूपात स्टोअर होतं, त्यावेळी त्या काय तयार होते? पोटेन्शियल एनर्जी तयार होते. त्याच्यामुळे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो बघा? फॉर्म्युला फॉर चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. फॉर्म्युला फॉर पोटेन्शियल एनर्जी किंवा चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज लाईक दिस. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, that is du manje change in potential energy is equal to minus of work done by the conservative force. A change in potential energy is ek important formula lakshat gya. Change in potential energy manje final potential energy minus initial potential energy. Manje he apan asa pan lihu shakto, final potential energy minus initial potential energy is always equal to negative of work done by conservative force. Conservative force. किंवा हे असं पण लिहिलं जातं, final potential energy minus initial potential is equal to work done by external force. External force. हे दोन फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत पोटेन्शियल एनर्जी से रिलेटेड. ओके, पहिला हा बेसिक फॉर्म्युला झाला, डीयू इज इक्वल टू मायनस ऑफ वर्क डन बाय कंजर्वेटिव फोर्स. ओके, किंवा फायनल पोटेन्शियल एनर्जी मायनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू मायनस ऑफ वर्क डन बाय द कंजर्वेटिव फोर्स. ओके, किंवा फायनल पोटेन्शियल एनर्जी मायनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स. एक एक्झाम्पल घेऊया आपण. सपोज यम मासचा एक ऑब्जेक्ट आहे आणि तो सरफेसला आहे. ओके, इट इज प्लेस्ड ऑन द सरफेस अँड इट इज रेज्ड थ्रू अँड हाईट एच. एच हाईट वरून आपण काय केला? यम मासचा ऑब्जेक्ट रेज केला. तर बघा, आता सरफेसला आपण काय करणार आहे? पोटेन्शियल एनर्जी झिरो करणार आहे. फायनल पोटेन्शियल एनर्जी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. ठीक आहे, आता बघा, फायनल पोटेन्शियल एनर्जी मायनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय असतं? मायनस ऑफ वर्क डन बाय कन्झर्वेटिव्ह फोर्स असतं ना. आता इथं कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे कुठला येणार आहे? दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हा कन्झर्वेटिव्ह फोर्स येणार आहे. तर फायनल पोटेन्शियल एनर्जी मायनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी झिरो मायनस वर्क डन बाय कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे वर्क डन बाय ग्रॅव्हिटी किती होणार रे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती? एम जी. आणि डिस्प्लेसमेंट किती होणार आहे? एच होणार आहे. आणि बॉडी ज्यावेळी वर जाते त्यावेळी वर्क डन बाय ग्रॅव्हिटी काय असतं? मायनस असतं. वर्क डन बाय कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटीनं केलेलं वर्क डन. ओके, त्याच्यामुळे फायनल पोटेन्शियल एनर्जी येणार आहे मायनस मायनस कॅन्सल एम जी एच. आणि म्हणून लक्षात घ्या, एखादा ऑब्जेक्ट एच हाईटला ठेवला की त्याची पोटेन्शियल एनर्जी किती घेतोय आपण? एम जी एच. हे त्याचं ऍक्च्युअली एक्सप्लेनेशन आहे. एक ऑब्जेक्ट एच हाईटला ठेवला तर त्याच्यामध्ये किती पोटेन्शियल एनर्जी तयार होते? एम जी एच एवढी. लक्षात आलं का?
या पद्धतीने हे एक्सप्लेनेशन आहे. म्हणजे याच्यावरून हे तुम्हाला लक्षात आलं असेल की यम मासची बॉडी एच हाईट वरून वर उचलली तर त्याच्यामध्ये किती पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होते एम जी एच एवढी. दॅट इज द प्रूफ. ठीक आहे, आता लक्षात घ्या चेंज इन पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, मायनस ऑफ वर्क डन बाय द कन्झर्वेटिव्ह फोर्स. कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे एकतर तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असणार आहे, त्याला कन्झर्वेटिव्ह फोर्सेस म्हणायचं. आता इथं बॉडी सरफेस पासून वर उचलली तर तिथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स कन्झर्वेटिव्ह फोर्स येणार आहे. आणि बॉडी वर जाते म्हणजे वर्क डन बाय ग्रॅव्हिटी निगेटिव्ह असतं, माहिती आहे ना, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड असतो आणि डिस्प्लेसमेंट आपण अपवर्ड करायला लागतोय. ठीक आहे, सो आपण हे असं पण लिहू शकतो की डी यू इज इक्वल टू मायनस ऑफ वर्क डन बाय कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे इंटिग्रेशन ऑफ एफ डी एक्स. लक्षात आलं, डी इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन ऑफ एफ डी एक्स. म्हणजे हा एक फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, म्हणजे फोर्स वरून तुम्हाला चेंज इन पोटेन्शियल एनर्जी काढायची असेल तर हा त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे. किंवा आपण असं पण लिहू शकतो यू इज इक्वल टू, म्हणजे इनिशियल पोटेन्शियल एनर्जी जर झिरो असेल, डी यू म्हणजे काय असतं, फायनल पोटेन्शियल एनर्जी मायनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी. इनिशियल पोटेन्शियल एनर्जी जर झिरो असेल तर डी यू म्हणजेच काय येणार आहे, यू येणार आहे. यू इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन ऑफ काय असतं, एफ डी एक्स असतं. सो दिस इज द रिलेशन बिटवीन फोर्स अँड द पोटेन्शियल एनर्जी. ओके, एक इम्पॉर्टंट रिलेशन आहे, लक्षात घ्या. ओके, सो रिलेशन बिटवीन, पुन्हा एकदा इथं लिहितोय, रिलेशन बिटवीन फोर्स अँड पोटेन्शियल एनर्जी इज काय येणार आहे, यू इज इक्वल टू मायनस ऑफ इंटिग्रेशन ऑफ एफ डी एक्स येणार आहे. किंवा दोन्ही साईडचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय होणार आहे, विथ रिस्पेक्ट टू डीएक्स हे कॅन्सल होणार ना, म्हणजे इंटिग्रेशन कॅन्सल होणार आहे. म्हणजे आपण हे असं पण लिहू शकतो, एफ इज इक्वल टू मायनस डी यू बाय डी एक्स. लक्षात आहे, म्हणजे फोर्सचं इंटिग्रेशन घेतलं की तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी मिळते आणि पोटेन्शियल एनर्जीचं डेरिव्हेटिव्ह घेतलं की तुम्हाला काय मिळतो, फोर्स मिळतो. लक्षात आलं का, हे पाहिजे तर पुन्हा एकदा असं लिहितो आणि याच्याच रिलेटेड काही न्युमरिकल्स पुढे आहेत. आता फोर्स इज इक्वल टू मायनस डी यू बाय डी एक्स असतं. लक्षात आलं, म्हणजे तुम्हाला फोर्सचं इक्वेशन दिलं आणि त्याच्यावरून पोटेन्शियल एनर्जी काढा म्हटलं तर त्या फोर्सचं तुम्हाला काय करायचं आहे, इंटिग्रेशन घ्यायचं आहे. फोर्सचं इंटिग्रेशन घेतलं की तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी मिळणार आहे आणि पोटेन्शियल एनर्जीचं डेरिव्हेटिव्ह घेतलं की तुम्हाला काय मिळतो, फोर्स मिळतो. हे खूप इम्पॉर्टंट रिलेशन आहेत. हे रिलेशन मी असं पण लिहू शकतो, आता फोर्सला फक्त एक्स कंपोनेंट असेल तर एफ डी एक्स येणार आहे, हे असं पण येऊ शकणार आहे, मायनस इन ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ एफ वाय डी वाय प्लस इंटिग्रेशन ऑफ काय येणार आहे, एफ झेड डी झेड येणार आहे. लक्षात येत आहे, म्हणजे फोर्सला एक्स कंपोनंट, वाय कंपोनंट, झेड कंपोनंट तिन्ही पण कंपोनंट असले तर काय करायचं, इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ एफ वाय डी वाय प्लस इंटिग्रेशन ऑफ एफ झेड डी झेड करायचं. आणि तसंच बघा, जर पोटेन्शियल एनर्जी एक्स वाय झेड तीनच्या स्वरूपात असेल तर मायनस डी यू बाय डी एक्स करायचं, त्याला आय कॅप जोडायचं, त्याच्यानंतर डी यू बाय डी वाय करायचं, त्याला जे कॅप जोडायचं, आणि डी यू बाय डी झेड करायचं आणि त्याला काय करायचं, के कॅप जोडायचं. याचे काही एक्झाम्पल बघूया, म्हणजे तुम्हाला आणखी थोडस हे क्लिअर होईल, म्हणजे याच्यावर क्वेश्चन कसा असतो बघा. सुरुवातीला एक सिंपल क्वेश्चन घेऊया. सपोज तुम्हाला असं सांगितलं की फोर्स आहे 3x² + 2x, तर पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन काय असणार आहे, इक्वेशन ऑफ द पोटेन्शियल एनर्जी, हे फोर्सचं इक्वेशन दिलंय. तर पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन येणार आहे मायनस इंटिग्रेशन ऑफ एफ डी एक्स ना, मायनस इंटिग्रेशन ऑफ एफ डी एक्स. सो मायनस इंटिग्रेशन ऑफ एफ किती आहे, 3x² + 2x dx. ओके, सो पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू मायनस साइन ऍज इट इज. 3x² इंटिग्रेशन काय येणार आहे, 3 × इंटिग्रेशन करायचं म्हणजे पॉवर एक न वाढवायची ना, सो 3 × x² काय होणार आहे, x³ / 3 होणार, प्लस
टू इज अ कॉन्स्टंट एज इट इज, एक्सची पॉवर इथे किती आहे वन आहे, म्हणजे एक्स रेस टू टू डिवाइडेड बाय काय होणार आहे टू होणार. सो पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू थ्री थ्री गेट कॅन्सल टू टू गेट कॅन्सल. सो आन्सर येणार आहे दॅट इज मायनस ऑफ मायनस इन ब्रॅकेट एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द फायनल पोटेन्शियल एनर्जी. ओके, सो याच्या पद्धतीनं म्हणजे दिलेल्या फोर्सचं इंटिग्रेशन घेतलं की तुम्हाला काय मिळणार आहे, पोटेन्शियल एनर्जी मिळणार आहे. याच्यामध्ये असं पण होऊ शकतो क्वेश्चन, सपोज फोर्सचं इक्वेशन असं दिलं एफ बार इज इक्वल टू थ्री एक्स आय कॅप प्लस टू वाय जे कॅप प्लस फाईव्ह झेड क्यूब के कॅप असं दिलं, म्हणजे फोर्स आय जे के तिन्ही फॉर्म मध्ये आहे, तर पोटेन्शियल एनर्जी कसं काढणार आहे, मायनस साईन बाहेर राहणार, इंटिग्रेशन ऑफ काय येणार आहे सुरुवातीला एफ एक्स इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ एफ वाय डी वाय प्लस इंटिग्रेशन ऑफ एफ झेड डी झेड येणार आहे. सो पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ थ्री एक्स, एफ एक्स म्हणजे आय कॅप बरोबर असणारी टर्म, थ्री एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ एफ वाय म्हणजे काय असणार आहे, जे कॅप बरोबर असणारी टर्म दॅट इज टू वाय डी वाय प्लस इंटिग्रेशन ऑफ एफ झेड, एफ झेड म्हणजे काय असतं, के कॅप बरोबर असणारी टर्म दॅट इज फाईव्ह झेड क्यूब डी झेड. ओके, सो पोटेन्शियल एनर्जी येणार आहे मायनस, याचं इंटिग्रेशन आता प्रत्येक टर्मचं घ्यावं लागेल, इन ब्रॅकेट थ्री एक्सचं इंटिग्रेशन काय येणार आहे थ्री एक्स स्क्वेअर बाय टू प्लस टू वायचं इंटिग्रेशन येणार आहे टू वाय स्क्वेअर बाय टू प्लस फाईव्ह झेड रेस टू फोर डिवायडेड बाय फोर. सो दिस इज द फायनल आन्सर ऑफ द पोटेन्शियल एनर्जी. ओके, या पद्धतीनं तुम्ही पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती फोर्सचं इक्वेशन दिलेलं असेल तर त्याच्यावरून पोटेन्शियल एनर्जी तुम्ही काढू शकताय. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, इंटिग्रेशन घ्यावं लागणार आहे. ओके, सो फोर्सचं इंटिग्रेशन घेतलं की तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी मिळते. या टाईपचे आणखी काही प्रॉब्लेम आपण काय करूया नेक्स्ट लेक्चरला सॉल्व्ह करूया.